नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित। मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून मानला जातो। या अनुषंगानं आपण काही मैत्रिणींशी सध्या बोलत आहोत। त्यातली एक मैत्रीण ममता आपटे, जी BSNL ची अधिकारी होती आणि तिला BSNL मध्ये संचार सारथी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेलं होतं। 2015 साली तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला, पण तिच्या ह्या आजाराकडे तिने अतिशय वेगळ्या पद्धतीने असं बघितलेलं आहे आणि त्यावेळची विश्रांती ही एक राहून गेलेल्या गोष्टी करण्याची संधी आहे असं तिनं मानलं आणि अशा काही गोष्टी केल्या। तर या सगळ्या गोष्टी आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत। आता सुरुवातीला आधी तुझं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तू आणि ममता बदातस, पहिला ज्या वेळेला तुला हा डिटेक्ट कसं आलं की लक्षात लवकर लक्षात आलं का? स्वतःचं स्वतः जेव्हा आपण आंघोळ करताना टॉवेलनी आपण पुसतो वगैरे, त्यावेळेला मला लक्षात आलं की अरे काहीतरी वेगळं आहे। लगेचच तू डॉक्टरांच्याकडे गेली असेल आणि पुढची प्रोसेस सुरू झाली का? हो, मी लगेच गेले असं मला वाटलं, तरी सुद्धा डॉक्टर मला म्हणाले की तुम्हाला सुद्धा उशीरच झालेला आहे। म्हणजे वर्षभर ट्रीटमेंट घ्यावी लागली का? नाही, साधारण ऑपरेशन माझं लगेचच झालं आणि माझ्या बाबतीत म्हणजे ट्रीटमेंटचे ते वेगवेगळे हे असतात, फेज असतात, पण माझ्या बाबतीत पहिल्यांदा ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळं रिमूव्ह केलं तो पोर्शन जो होता तो, आणि त्याच्यानंतर मग पुढची ट्रीटमेंट माझी सुरू झाली। म्हणजे केमो म्हणा, रेडिएशन म्हणा, हे नंतर केलं। म्हणजे कसं, तर तुझा ऍटिट्यूड मला जास्त करून सगळ्या ते ट्रीटमेंट वगैरे सगळ्यांच्याकडनं आम्ही ऐकलं, पण तुझे स्वतःचे विचार, तुझे त्यातून बाहेर पडण्याची हे क्षमता ही तुझ्या विचारांमुळे झालेली आहे, ते सगळे विचार मात्र मला ऐकायचे। हा, म्हणजे कसं झालं, सुरुवातीला मलाही वाटलं मी पण माणूसच आहे, पहिल्यांदा ज्यावेळेला कळलं आणि काय म्हणजे डॉक्टरनी किंवा कोणी सांगण्याची गरज नाही, ते रिपोर्ट किंवा ते सगळं बोलणं किंवा हे बघून मला समजलं की आपण आहे, म्हणजे आपल्याकडे आपल्याला इलाज नाहीये, ह्या गोष्टीला आपल्याला फेस करायला पाहिजे। ममता, मला असं वाटतं की तुमच्याकडनं म्हणजे खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि त्यावेळेला तू, मी ऐकलं होतं की त्यावेळी तू काहीतरी हळदी कुंकू वगैरे केलं, तुझ्या केमो सुरू होत्या वगैरे, पण हे तुला कसं शक्य झालं आणि तू काय म्हणजे काय विचार करत होती ते आम्हाला कळत नाही। कारण मला असं वाटतं की ज्या केमो घेत असतात त्यानंतर पूर्ण रेस्ट घेत असतात आणि तू केमो चालू असताना हळदी कुंकू वगैरे किंवा धार्मिक कार्यक्रम करत असती असं काहीतरी मी ऐकलेलं आहे, तर त्याबद्दल सांग की ही कुठून येतो तुला बळ आणि हे कसं सगळं करतेस तू? मोस्टली जे सगळे आजार असतात ते सायकोसोमॅटिक, म्हणजे मेंदूमध्ये जास्त 10% पेक्षा जास्त 10% आपण म्हणू शकतो की शरीरामध्ये असतं, 90% असतं ते मेंदूमध्ये असतं, असं असतं। त्यामुळे आपण किती पॉझिटिव्हली घेतो हे मी काय विचार केला की मी त्यावेळेला ऑफिसर ग्रेडवर होते, मला रजा मिळायच्या नाहीत, म्हणजे केमोचा पिरियड कसा, केमो झाला तर तुम्हाला एक साधारण 4-5 दिवस तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो, नाही असं नाही, पण त्याच्यानंतरचा पिरियड तुम्ही छान घालवू शकता। मग मी काय विचार केला की आपल्याला एवढी रजा कोण देणार आहे, मग आपलं माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, बोडणाचा कार्यक्रम, मग मी काय केलं, 20-25 बायकांना बोलवून एकदा बोडण केलं, एकदा हळदी कुंकू केलं, म्हणजे एका केमो नंतर हळदी कुंकू केला, एका केमो नंतर बोडण केलं, म्हणजे असे माझे जे काही माझ्या ज्या इच्छा होत्या, मला जे काही करायचं होतं, म्हणजे जे मला एरवी सर्व्हिसमध्ये रजा न मिळाल्यामुळं करता आलं नाही ते मी करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये आणि त्याचा मला खूप आनंद मिळाला आणि त्याचा जास्त जास्त पॉझिटिव्हिटी माझी वाढत गेली। पण मी ज्याला रेडिएशन घेत होते त्याच वेळेला मी हजर झाले होते आणि त्यासाठी मी टायमिंग रात्रीचं टाकलं की रात्री रेडिएशन घ्यायची, दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं, संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे करायचं आणि रेडिएशन लढायचं आणि रेडिएशन घेऊन येऊन आराम करायचा आणि पुन्हा सकाळी ऑफिसला ताज्या दमाने जायचं। त्यामुळे कॅन्सर हा शब्द आला की पुढे आपण काही करू शकत नाही ही पूर्ण चुकीची समजूत आहे, त्याच्यात पूर्ण मात करून नव्या म्हणजे नवीन जन्म होतो आपला असं म्हणायला काही हरकत नाहीये, एवढं म्हणजे मला अगदी प्रकर्षानं सांगायचंय सगळ्यांना। आणि अगदी ममता, तू इतका मोठा पॉइंट सांगितलायस की 90% आजार हे मेंदूत असतात, 10% शरीर, म्हणजे मनाची ताकद काय असते ते तू दाखवून दिलेलं आहेस आणि म्हणजे खूप छान तू गाईड केलेलं आहे सगळ्यांना, याचा अगदी नक्की उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो। शेवटी एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येकीने आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायचं हे बरोबर आहे आणि समजा एखादा आपल्या शरीराचा भाग म्हणजे आता हे रिमूव्ह करायचा असेल तर मी हे करून घेतलंय, पण त्याच्यामुळे माझ्या पुढच्या
आयुष्यामध्ये मला कुठलाही काही प्रॉब्लेम आला नाही ही महत्वाची गोष्ट आहे. की असं वाटून घेऊ नका की एक आपला माझा पोर्शन शरीराचा अवयव किंवा काढला तर मला काही हे होईल असं काहीही होत नाही. त्याच्यामुळे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठलाही अडथळा येत नाही. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नमस्कार.